हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम बैक टू खराडेज इंग्लिश अकेडमी एंड दिस वीडियो इज फॉर महाराष्ट्र स्टूडेंट्स। डियर स्टूडेंट्स, आपली एग्जाम जी आहे HSC एग्जाम 2023 याचं टाइम टेबल रिलीज झालेलं आहे आणि HSC एग्जाम 2023 जी आहे ती सुरू होणार आहे आणि ती त्याचं एग्जाम ऑफिशियल टाइम टेबल ऑफिशियल महाराष्ट्र एज्युकेशन डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती रिलीज झालेलं आहे आणि तेच मी आज तुम्हाला डिटेल, खूप मोठी अपडेट आहे। 10वी आणि 12वीच्या दोन्ही एग्जामच्या ज्या आहेत 2023 मध्ये मार्च आणि फेब्रुवारी ह्या दोन्ही महिन्यामध्ये ज्या एग्जाम होणार आहेत त्या एग्जामचं टाइम टेबल रिलीज करण्यात आलेलं आहे। अपडेट खूप मोठी आहे, खूप महत्त्वाची न्यूज आहे। जे विद्यार्थी 10वी आणि 12वीला आहेत त्यांच्या अभ्यासासाठी ते प्लॅन करू शकतात की कशा प्रकारची स्टडी केली पाहिजे, किती दिवस अजून बाकी आहेत। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण टोटल डिटेलमध्ये बोलणार आहोत। पहिल्यांदा मी जे बोलणार आहे ते टाइम टेबल आपल्या समोर येत आहे। आता हे टाइम टेबल आहे 12वीचं फेब्रुवारी मार्च। महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायस्कूल सेकंडरी एज्युकेशन डिव्हिजनल बोर्ड तर्फे टाइम टेबल फॉर हायर सेकंडरी सर्टिफिकेट एक्झामिनेशन 2012 फेब्रुवारी आणि मार्च 2023। आणि ही जी एक्झाम आहे ती एक्झाम एक्झामिनेशन विल कॉमेन्स ऑन अँड फ्रॉम ट्यूजडे 21st ऑफ फेब्रुवारी 2023। सो 2023 21 फेब्रुवारीला पहिला पेपर असणार आहे। 21 फेब्रुवारी मंगळवारपासून जी एक्झाम सुरू होणार आहे आणि ही एक्झाम जवळजवळ आपल्याला एक महिन्यापर्यंत चालेल आणि त्याचा शेवटचा जो पेपर आहे तो पण खूप इम्पॉर्टंट आहे। पण सुरुवातीची पहिली तारीख खूप महत्त्वाची आहे। 12वीची एक्झाम जी आहे ती एक्झाम 21 फेब्रुवारी 2023 सुरू होणार आहे। तर 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी, स्टुडंटसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट, ही खूप महत्त्वाची न्यूज मी इथे देत आहे। आणि ही जी एक्झाम आहे विल बी कंडक्टेड इन द फॉलोइंग ऑर्डर टाइम टेबल आलेला आहे। आता बोलूया आपण 10वीच्या एक्झामसाठी। SSC एक्झाम 10वीची एक्झाम 2 मार्चला सुरू होणार आहे। 2 मार्च म्हणजे 2 मार्चपासून सुरू होणार आहे। 12वीची जी एक्झाम होती ती कधी सुरू होणार आहे? 21 फेब्रुवारीपासून 2023। आणि 10वीची जी एक्झाम आहे ती 2 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे। तर 2 मार्चपासून 20 मार्चपर्यंत की ही एक्झाम असणार आहे। सो 2 मार्च थर्सडे आहे। दिस एक्झामिनेशन विल कॉमेन्स ऑन अँड फ्रॉम थर्सडे 2023ची एक्झाम आहे थर्सडे 2 मार्च। सो 2 मार्चला ही एक्झाम सुरू होईल 10वीची। 10वीची 2 मार्चला आणि 12वीची 21 फेब्रुवारी ही तारीख विसरू नका। बाकीच्या डिटेल्स जे आहेत त्या तुम्हाला वेबसाईटवरती, ऑफिशियल वेबसाईटवरती टोटल टाइम टेबल मिळून जाईल। तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या शाळेमध्ये देखील हे टाइम टेबल अवेलेबल असेल। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात मोठी अपडेट मी तुम्हाला इथे देतोय, जी एक्झाम 10वीची 2 मार्च 2023ला पहिला पेपर असेल आणि 12वीची एक्झाम 21 फेब्रुवारी 2023ला असेल। आणि ही जे वेबसाईटवरती टाइम टेबल रिलीज केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकताय। आणि त्यामुळं तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, त्याचा प्लॅनिंग करण्यासाठी खूप याचा उपयोग होऊ शकतो। तर अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो, आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन। थँक्यू।